मी म्हणालो पण मला नाही कोणी म्हणाला नमस्कार. कारण तू नीट म्हणालाच नाहीस ना. नीट म्हण जरा जोरात. नमस्कार. नमस्कार. माझे एकट्याचा आवाज केवढा मोठा आहे. इथं थांबलेच सगळे त्यांचा आवाज एवढीसच आहे. थांब थांब मी म्हणते म्हणजे मग आणखी जोरात नाही. नमस्ते मित्रांनो. नमस्ते. नमस्ते. बोलले हे पण आपण इथे कशाला आलोय, कुठून आलोय, काय दाखवणार आहोत, काय काय करणार आहोत हे तरी सांग. झालं का तुझा प्रश्न? मग मला एवढे सगळे प्रश्न पडलेलेच आहेत. मला पण प्रश्नच पडलेत. तूच उत्तर दे. मी मला नाही माहिती काही. मग कशाला एवढी बडबड बडबड करतोय? इथे एवढी सगळी लोक कशासाठी जमलेत हे पण माहित नाही वाटत तुला? अरे आज इथे एक ड्राईव्ह आहे ना. ड्राईव्ह म्हणजे तिथे कोपऱ्यात काय 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 साठलंय ना. तू बघून आला? हो मी बघितलं. काय काय खेळणी म्हणून खेळली? खेळणी नाहीये काही. मा कपडे परत चप्पल कॉम्प्युटर पण आहे. कॉम्प्युटर हे मी बघितलं सगळं तिकडे जाऊन. हे पण मला सांग मग एवढं सगळं सामान आपण असंच घरात ठेवून देतो पण मला तेच वाटतंय की ना. अरे आम्ही ते आणायला सांगितलं नसतं तर काय माहिती अजून किती वर्ष असंच घरात पडून राहिलं असतं की नाही. पण तुला एक कळतंय का, या सगळ्या वस्तू कोणाच्या तरी उपयोगाला येतील. माहितीये माहितीये मला. मी तिथे बघितलं माहितीये का, दोन दोन ना अशी पोती भरली चप्पल बुटानी. बरोबर आहे. बस सांगा आता मग आपण काय इथे करणार आहोत? आपण इथे काय करणार आहोत? हो आपण पण इथे या लोकांशी गप्पाच मारणार आहोत. गप्पा मारायच्या? मला नाही येत बाबा. तुला येत काय? मग ये तू तुझं चालू ठेव, मी आपला जातो. अरे एवढी सगळे लोक आपल्या घरातलं सामान घेऊन इथे आलेत, मग आपण नको का काय करायला? मग काय करायचं ते तरी सांग. आपण पण आपापल्या घरातलं सामान आणायला पाहिजे ना. ए मग मी जाऊ. कुठे जातोस? सामान आणायला. ए तुझ्याकडे काही आहे का रद्दी सामान? ए ते मी घरी जाऊन बघतो आणि घेऊन येतो. ठीक आहे घेला एकदा. आता काय काय उकृष अजून आणि मला माहितीये. आता परीक्षा झाली ना आमची, सगळ्यात पहिले आपली शाळेची पुस्तकच आणेल रद्दी म्हणून. तर मी पण जाते. आमच्या आईला ना काय काय काढायचं होतच कालपासून. बघूया काय काय काढलंय आणि काय काय करते ते. तर लगेच मला पाठवेलच. आता तिला पण मी म्हणते तू पण चल माझ्या बरोबर, मी एकटी नाही राहणार. आई आई अगं काय कशाला ओरडत? अगं काय चाललंय तुझं हे आणि आले रे गोंधळ कसला घालतीये? आई का अगं काय? अगं आपल्याला कमला नेहरू पार्क मध्ये जायचंय ना. आता कशाला तिथे? अखेर सकाळी मी तिला भेखायला चाललंय म्हणते तिथे. मग तुला काय खेळायचं सकाळ सकाळ? नाही. मग अगं आपल्या घरातलं सगळं जुनं सामान नाही का दोन दिवस झाले आपण काढलेलं? हा मग ते सगळं तिकडे नेऊन नको का द्यायला? अगं बाई हो की विसरलंच बघ मी. बस एक काम कर. काय? जवळच आहे तर तुला मी सामान देते तेवढं नेऊन. अगं नाही काय एवढं सगळं सामान घ. खूप काही नाहीये ग, थोडंच आहे तेवढं घेऊन जा. मग जाऊ दे, मी दाराच्या बाहेरच ठेवून देते ना त्यापेक्षा. घे अगावपणा कर नको, जा ठेवून ये तिकडे. ए आई तू चल ना. मी नाही येणार, मला काम आहे बरंच. ए कसलं काम ग, सारखी मला कशाला पाठवते? मग सगळ्या तुझ्यासारख्याने जायला पाहिजे तिथे. हे काय हे घे एकाच पिशवीत? हो सगळं एका पिशवीत. अगं हो. नाही मी नाही येणार. चिंगे सांगितलेलं काम कर आधी. अरे मग तिथे गेल्यावर मला वेगळं वेगळं करायला लावती मी नाही. मग काय झालं कर ना वेगळं. नाही तू वेगळं वेगळं का नाही ठेवलं आधी मुळात? बरं का आता घेऊन जा, मग पुढच्या वेळेस नक्की देते ग. काय 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 का नाही का मी नाही येणार. चिंगे आता भर भर का नाही तर लपाटा मी येले. आणि लवकर ये. हे आई सगळं तू मला काय का सांगते? सामान पटवून घेऊन जा लवकर पण ये. जरा मला वेळ लागला तर काय बिघडलं का ग? ती बोलते अगं मैत्रीण भेटली ना की गप्पा मारत बसते म्हणून सांगतीये. तू नाही का त्या शेजारच्या काकवाल्याची गप्पा मारत बसते तू लवकर ये. आणि जाते. अरे बाबा आता म्हणे कचरा नेऊन टाक. एक तर सगळं एकत्र करून दिलंय, काय माहिती घेतात का नाही माझ्याकडनं. काय करू आता? बापरे
एवढ्या लांब जायचं? खरं म्हणजे ना रस्त्यात इकडे तिकडे खूप कचरा पडलाय, टाकून द्यावा झाला इथे, कशाला त्या तिथपर्यंत घेऊन जायचा? कोणीतरी येऊन उचलेल असला नंतर, मी तरी कशाला एवढ्या लांब जायचे कष्ट करू? मग बघू बरं, देखो देखो क्या वो पेड़ है, नहीं नहीं वो कचरे का ढेर है। ए मुली, मी कोण तो? मला नाही ओळखलंस? नाही बाबा, मी आहे राक्षस, घाणीचा कचऱ्याचा राक्षस। ए मामा, मला कशाला बोलवतो बाबा तू? अगं इकडे ये। कशाला? तू इथे कचरा टाकलास ना? ए मी एकटीने नाही की टाकला, सगळ्यांनी टाकला होता म्हणून मी पण टाकला। हो पण तू टाकलास ना, माझं साम्राज्य वाढलं, मला खूप आनंद झालाय, म्हणून शाबासकी द्यायची तुला। मी कचरा टाकल्याने तुझं साम्राज्य वाढलं, हे कसं काय रे? कसं काय म्हणजे? तुला माहित नाही? अगं मी घाणीचा राक्षस आहे, सगळीकडे घाण झाली की माझं साम्राज्य वाढतं, सगळीकडे रोगराई पसरते, घाण होते, प्रदूषण वाढतं आणि माझं साम्राज्य वाढतं। पण मी तर ना कॅरी बॅग मध्ये भरून कचरा टाकलाय। वा 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 वा, कॅरी बॅग मध्ये? मग तर आणखीनच छान। का? तुला माहित नाही हे जे प्लास्टिक असत ना, प्लास्टिक याचं विघटन होत नाही। विघटन होत नाही म्हणजे काय? म्हणजे हे प्लास्टिक माती मध्ये वर्षानुवर्ष मिक्स होत नाही। मला काय करायचंय? पडून राहू दे तसं। पडून राहू दे, मग सगळीकडे घाण, माशा, मच्छर आणि रोगराई पसरेल। बापरे, माहितीये हे प्लास्टिक तुमच्या शेत जमिनीत गेलं की शेत जमीन खराब होते, झाडांच्या मुळांशी गेलं की तिथलं झाड खराब होत, बापरे पाण्याचे स्त्रोत खराब होतात, बापरे 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 घाण पसरते। आमच्या एका सवयीमुळे इतकं सगळं पर्यावरण घाण होत। हो म्हणूनच तुला शाबासकी द्यायची आहे, माझं साम्राज्य वाढवतीये। पण मग आम्ही नाही होऊ देणार आहे असं काही? तुम्ही माणसं काय करणार आहात? काही करू शकत नाही। अगं थोड्या लोकांनी करून काही बिघडत नाही, सगळे हवेत तरच हे बदलेल। काही फरक पडत नाही माणसांमध्ये, माणसं कधीही बदलत नाही। अरे असं कसं म्हणतो? आहो ना आम्ही ठरवलंय, आता आम्ही ना कचरा वेगवेगळा करूनच ठेवू, मग कसं होईल की नाही तुझं साम्राज्य? काही होणार नाही, माझं साम्राज्य कोणी मोडू शकत नाही। असंच नाही मुली, मी हे करूनच दाखवून तुला। तू काय करणार आहे चिमुरडी एकटी? मी एकटी कुठे? माझ्या मदतीला एवढे सगळे सगळे तिथे। विचार विचार, कोणी नाही तुझ्या मदतीला। आम्हाला विचारते मंडळी, आपल्याला हे घाणीचं साम्राज्य नकोय ना? आपण आपली सवय बदलणार नक्की? येस, आणि मी पण आहे तुझ्या मदतीला। हे तू कोण आहेस? मी कोण? मी आहे पर्यावरण मित्र ग्रीनी। ग्रीनी? येस। आणि तू काय करणार आहेस? अरे मी काय करणार आहे, मी तर कचरा खाणार आहे। कचरा खाणार? कसा कचरा खाणार तू? ए ग्रीनी असं काय बोलतोस, कचरा कसा खाता येईल तुला? खाणार आहे म्हणजे खाणार आहे मी कचरा। हे बघा, मी आहे छोटस रोपट, मला जर तुम्ही ओल्या कचऱ्याचा काऊ दिला तर तो सगळा खाऊ मी खाऊन टाकेन, आणि तुमचं पर्यावरण शुद्ध ठेवायला मदत पण करेन। ए राक्षसा, तुझी मिरात नको बरं का इथे आता? अरे पण लोकांनी त्यासाठी कचरा ओला सुका वेगळा करायला हवा। आपण ना दोघं मिळून या राक्षसाचा ना नायनाट आधी करूया। थांब, या सगळ्यांच्या मदतीने आपण याला आधी पळवूनच लावूया। जा पोरी, पटकन काहीतरी घेऊन ये, आपण आपली सवय बदलूया। अगो मी म्हणून तर आलोय तुझ्यासारख्या छोट्या मुलीच्या मदतीला, मला पण हे पर्यावरण घाण झालेलं अजिबात बघवत नाहीये। अरे किती सुंदर आहे हा निसर्ग, आणि काय वाट लावताय तुम्ही सगळ्या याची। आले तुम्ही, थांब। ए राक्षसा, तुझी आता मी बघतोच रे, मी आहे आता ग्रीनीच्या मदतीला, मी आहे आता चिंडीच्या मदतीला। अरे तू काय करू शकत नाही, माझ्या कामाचं कोणी मोडू शकत नाही। थांब थांब, वाटती आली चिंगी। अरे वा, अरे मदतीला नाही, इथे असलेले सगळे जणच मदतीला आले आपल्या, आणि त्यांनी ठरवलंय कचरा वेगवेगळा ठेवायचा।
म्हणून आपण त्या राक्षसाचा नायनाट करू शकू। ए खरच की, पण काय रे, आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे हो की नाही? मी मगाशी कचरा टाकला हे चुकलंच की माझं? ए प्लीज, कोणीतरी देता का तो कचरा माझ्या हातात? थँक्यू। अरे गो, आता काय करणार आहे? काय नाही, घरी घेऊन जाते परत आणि आईला सांगते असा वेगवेगळा करूनच ठेव, कारण तर मी नाही टाकणार अजिबात म्हणून। आणि ना सगळ्यांना हीच सवय लावायला सांगेन, कचरा वेगवेगळा ठेवायचा आणि वेगवेगळा द्यायचा। शाबास शाबास परी शाबास। अगं तुझ्यासारख्यांनी जर असं मनावर घेतलं ना तर नक्कीच पुन्हा हे पर्यावरण सुंदर होईल। चल मग, मी आहे तुझ्या दोस्त बरोबर, माझी दोस्ती आहे ना तुझ्याशी, मग आता काय घाबरू नको, जा। जाते रे मी ग्रेनी, आता हा घरी जाऊन कचरा वेगळा वेगळा ठेवायला सांगते। हा ते मी परत भेटीन हा तुला। हो हो, परत भेटू का पण। चला, या छोट्या मुलीनी तरी मनावर घेतलाय, पण आता काय बघूया ते मोठे काय करतायत ते। खरंच जर यांच्या मनात पर्यावरणाविषयी प्रेम असेल ना तर हे ही सवय लावून घेतील, नाहीतर आहेत प्रदूषणाचा राक्षस आणि त्याच साम्राज्य। निघतो मी आता, आणखीन कोण कोण काय घेऊन येत आहे बघतो। हे चिंगे काय रे भिंग्या, अगं कुठे गेली होतीस? अरे मी ना कचरा वेगवेगळा ठेवायला शिकवत होते आईला। काय कचरा वेगवेगळा? हो, आणि तो का बरं? अरे ना, मला एक ना मित्र भेटला होता। मग काय झालं पुढे? तो म्हणाला की कचरा वेगवेगळा ठेवला पाहिजे आता म्हणून। पण तो कशाला? अरे तो आपला मित्र आहे म्हणून। बरं ठीक आहे, मला तू ते सगळं सांग, आता पुढे काय ते सांग। काय नाही, आपण असं ठरवायचं आणि असं स्वच्छ करायचं आपलं शहर, आपलं गाव, आपलं घर। बापरे, एवढं सगळं करायचं? तुला नाही या पृथ्वीवर प्रेम? आहे की, भरपूर प्रेम आहे माझ्या माझ्या पृथ्वीवर। छान छान आहे, निसर्ग आहे ना, तर छान राहायला पाहिजे। नुसतं कॉलिंग काय म्हणाल, काम नको करायला? मग चल काम करूया। काम करायचंय, आधी या सगळ्यांना पण सांगूया ना आपण काय करायचं ते। हे नुसते बघता का, वाचता की काय लिहिलंय ते? सेव अवर मदर अर्थ। हा, आणि वाचलेलं असं इथे पण जाऊ दे बरं का? पण बघ ना, कोणीतरी एकच म्हणाल सेव अवर मदर अर्थ, बाकीच्यांना पृथ्वी आवडत नसेल। हे नुसते थासतात। काय करायला पाहिजे त्यांनी? सगळ्यांनी बोलायला पाहिजे। सांग ना तसं स्पष्ट। हे बोला ना सगळ्यांनी जोरात। बोलून येणार आहे का? नाही, त्यासाठी आपल्याला कामही करायला पाहिजे। आपण पण आता तांडाची वाफ बंद करूया आणि काम करूया पण। चालेल। ए पण आपण एवढं छोटस दाखवलं की नाही कार्यक्रम? यांना आवडलं पण नाही कसं कळणार? त्यांना आवडलं।